नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आम्ही या कोठारी पुलावर आलेलो आहोत आणि नवीनच परवा बांधलेल्या कोठारी पूल या ठिकाणी बांधलेल्या लगतच असलेल्या समोरचा भाग पूर्णपणे ढासळलेला आहे। हे पहा, तर जाणून घेऊ शेख आमिर भाई कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार यांच्याकडून जी माहिती। धन्यवाद सर। प्रश्न असा आहे की पेनगंगा नदी जे फुल पूर्ण एकदम ओव्हरफुल झालेला आहे, त्यामुळे हा पाणी जे येतात आंध्रातून कोथरटीतून हा पाणी तिकडे जायला ते नदी आमच्याला घेत नाही पाणी, तो मुळे हे प्रेशर वाढलं। प्रेशर हा प्रेशर वाढल्यामुळे पाणी खूप जास्त झाल्यामुळे प्रेशर जाणारच आहे। ब्रिजला तर काही धक्का झाला नाही, ब्रिजचं काम एक नंबर झालेलं आहे, त्याचा मात्र काही वाद नाही। फक्त काम एकच आहे की पाणी हे जे आहे ओव्हरफुल झाल्यावर पूर्ण पाणी नदीला पूर्ण पूर आलं ना, पूर आल्यावर ते पाणी जाईल कुठं, मग दोन्हीकडे पसरून जाते, मग हे कडणारच भात असं झालेलं आहे। बाकी काय नाही, बाकी पाण्याचं प्रमाण खूप असल्यामुळे हे होऊन जातं। बाकी काय प्रवास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा प्रवास थांबलेला आहे, तरी ताबडतोब लवकरात लवकर दुरुस्ती हो याचं काही आता हा माहिती गव्हर्नमेंटला माहिती झालेली आहे बँकेला, त्यांना लवकरात लवकर ह्याला भरून घेऊन ते ह्याला दोन्हीकडून सीसी वॉल घेणार आहे। सीसी वॉल घेऊन पूर्ण सीसी रोड करणार आहे, 300 मीटर एकूण आणि 200 मीटर एकूण पूर्ण करणार आहे। माहिती झालेलं आहे त्यांना सगळ्याला, सी साहेबाला, ई साहेबाला, आणि इथं स्वतः आमचे डिप्टी इंजिनियर त्यांना साहेब येऊन गेले, पाहणी करून गेलेले आहे। हो, आणि जे काही काम आहे ते करूच करणार आहे, बिलकुल आता लागलेच करणार आहे। आता पाणी एकसारखंच आहे ना, पाणी तर कमी होणारच नाही ना। पाणी कमी झालं तर माणसांना काम करता येतं, पाणीच कमी व्हायला तर काय। सतत पावसाच्या पाण्यामुळे या पुराच्या बाजूचा लगतचा भाग वाहून गेलेला आहे आणि हे सुद्धा काम चांगलं त्वरित होईल आणि पुलाचं काम तर उत्कृष्ट झालं असं हे आमिर खान साहेब कॉन्ट्रॅक्टर गुत्तेदार त्यांनी सांगितले आहे। धन्यवाद, आपल्या किंमतीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। काम झालेला आपला किनार परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।